नमस्कार मंडळी, मी आहे रेशमानी। तुम्ही पाहत आहात मूड अँड फूड मराठी। तर आज आपण मस्त नॉनव्हेजचा सगळा बेत केलेला आहे। त्याच्यामध्ये मी चिकन सुकं, चिकन रस्ता, तसेच अंड्याची आमटीसुद्धा बनवलेली आहे। तशाच आपल्या चपात्या, जिरा राईसुद्धा आहे। चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी चपातीचं पीठ मळून ठेवलं, छान भिजत ठेवलं। नंतर मी अंडी एका बाजूला उकळायला ठेवली, एका बाजूला जिरा राईस करून घेतला। आपल्या नवीन कुकरमध्ये मी मस्त तेल घातलं आणि त्याच्यामध्ये भरपूर सारे जिरे घातले, तमालपत्र घातलं आणि हा इंडिया गेट बासमती राईस घातला अख्खावाला। तर आज 4 डबे होते आणि आम्हीसुद्धा मग एवढ्या लोकांना पुरेल असा मी ह्या कुकरमध्ये भात बनवून घेतला। नंतर याच्यामध्ये गरजेनुसार मीठ घातलं, ते सुद्धा छान हलवून घेतलं आणि गरजेनुसार पाणी घातलं आणि कुकरचं झाकण लावून छान 3 शिट्ट्या करून घेतल्या। तर या कुकरच्या शिट्ट्या तुम्ही ऐकाच आता। तर कुकरच्या मस्त 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि 15 मिनिटांनंतर बघू शकता आपला जिरा राईस तयार झालेला आहे। एकदम मोकळा फडफडीत भात तयार झालेला आहे, थंड झाल्यानंतर एकच नंबर झालेला। नंतर कारभाराने इथं 1 किलो चिकन घेऊन आले होते, ते मी छान धुवून घेतलं आणि त्याला हळद आणि मीठ लावून घेतलं। कारभारी म्हणतात दूध जाऊ नको, चव जाते त्याची, पण म्हटलं बाबा धुयायचं नसेल तर मी काही बनवणार नाही चिकन, तर मी शक्यतो धुवूनच बनवते। बरेच लोक मला सजेस्ट करतात की अरे चिकन धुऊ, चिकन धुऊ, तर मी प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा चिकन बनवलेलं आहे, चिकन मटण असेल किंवा मच्छी असेल, तर धुवूनच बनवलेलं आहे। तर त्याला मी हळद आणि मीठ लावून झाकून ठेवलेलं आहे चांगला अर्ध्या तासासाठी। तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया। इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी भाजलेलं जिरं घातलेलं आहे। खोबरं मी सहसा भाजत नाही, तुम्ही भाजून घ्यायचं असेल तर घेऊ शकता। लसूण घातलेलं आहे, 3 लसणाचे कांदे घातलेले आहेत सोलून। नंतर 2 अख्ख्या वाट्या घेतलेल्या आहेत खोबऱ्याच्या। तर सगळं आपल्याला लागणार नाही आहे, जेवढं लागणार आहे तेवढं घालायचं आणि जे न लागणार आहे ते फ्रीजमध्ये ठेवायचं। नंतर मी कोथिंबिरीचे देठ छान धुवून याच्यामध्ये घातलेले आहेत आणि हे छान आपल्याला वाटून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी घालायचं, एवढं सगळं बारीक होत नाही तर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि बघू शकता मस्त इथं आपलं वाटण तयार झालेलं आहे। ते एका पातेल्यामध्ये मी काढून घेतलं आहे। आता कांदा आणि टोमॅटोची प्युरी बनवून घेऊया। तर मी इथं 4 कांदे आणि 2 मोठे मोठे टोमॅटो घेतलेले आहेत। बऱ्याच लोकांना कांदा टोमॅटो आवडत नाही, तर त्यांनी नाही घातलं तरी चालेल। आमच्या गावाकडे सहसा लोक नाहीत घालत, पण मी शहरात बऱ्याच लोकांचं बघितलेलं आहे कांदा टोमॅटो घालतातच, तर मीसुद्धा चालू केले घालायला आजकाल। तर मस्त मी त्याची छान प्युरी बनवून घेतलेली आहे। चला मग आता चिकन बनवायला चालू करूया। तर गॅसच्या मोठ्या बर्नरवरती मोठा कुकर ठेवला, त्याच्यामध्ये तेल घातलं आणि ह्या चिकनची विश्रांती आता बाद झाली म्हणून त्याला मी कुकरमध्ये घातलं। चिकनचा रंग चेंज होईपर्यंत त्याला छान परतून घेतलं आणि ज्या घमेल्यामध्ये मी चिकन आराम करायला ठेवलं होतं त्याच्यामध्येच थोडंसं पाणी घालून ते विसळून याच्यामध्ये घातलेलं आहे आणि 2 शिट्ट्या केलेल्या आहेत। तोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आणि तो थंड थोडासा थंड होईपर्यंत इकडे एका कढईमध्ये तेल घातलं, तमालपत्र घातलं आणि जे आपण खोबऱ्याचं वाटण बनवलं होतं ते घातलं भरपूर सारं। तुम्ही तुमच्या आवडीनुसार गरजेनुसार घालू शकता। नंतर थोडंसं मीठ घातलं, मीठ आपण ऑलरेडी चिकनमध्ये घातलेलं आहे तर मीठ फार अंदाजानं घालायचं। नंतर खोबऱ्याचं वाटण छान परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये घातलेलं आहे टोमॅटो आणि कांद्याची प्युरी। आलं लसूण पेस्ट घालायला मी विसरले, तुम्ही नक्की घाला। तर हे सुद्धा छान मी परतून घेतलं आणि आता जगभरातले मसाले घालायचे आहेत। त्याच्यामध्ये मी घातलेले आहे हळद, धने पावडर, गरम मसाला, तसेच थोडीशी मिरची पावडर घातलेली आहे, 4 चमचे घाटी मसाला घातलेला आहे आणि चिकन मसाला घातलेला आहे 1 पॅकेट 5 रुपयेवाला। तर मस्त सगळं मसाला आणि वाटण मी छान भाजून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता इथं। आणि वाटण मसाला छान भाजल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे 2 शिट्ट्या करून घेतलेलं चिकन। तर चिकन तुम्हाला जेवढं सुक्कं बनवायचं आहे तेवढं याच्यामध्ये काढून घेऊ शकता, तर किंवा सगळंच घातलं तरीसुद्धा चालेल। मला थोडासा रस्सासुद्धा बनवायचा होता म्हणून मी 10-12 पीस रश्श्यामध्येसुद्धा ठेवले आणि बाकीचं राहिलेलं याच्यामध्ये घातलं। तर तेसुद्धा छान मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये घातली कोथिंबीर। कोथिंबीर तशी थोडी होती आणि बरेच आयटम करायचे होते त्याच्यामुळे थोडीशीच घातलेली आहे आणि गरम पाणी ॲड केलेलं आहे थोडंसं
आणि हे छान आता झाकण ठेवून आटायला ठेवलेलं आहे। मीडियम फ्लेमवरती मी हे शिजवून घेतलेलं आहे मस्त। आता ह्या कुकरमध्ये 10-12 पीस राहिलेले आहेत चिकनचे, त्याचा आपण रस्सा बनवायचा आहे। तर त्याच्यामध्ये मी घातलेलं आहे वाटण। वाटणाचा वास सुटेपर्यंत त्याला भाजून घ्यायचं, अर्ध कच्चं वगैरे भाजत बसायचं नाही तर वास सुटेपर्यंत भाजायचं। नंतर याच्यामध्ये कांदा टोमॅटोची प्युरी घातलेली आहे, तीसुद्धा छान भाजून घेतलेली आहे। नंतर आपण जगभरातले मसाले घालायचे आहेत। सुक्या मटणामध्ये, सुक्या चिकनमध्ये जेच मसाले वापरले तेच इथं वापरलेले आहेत। हळद, धने पावडर, गरम मसाला, मिरची पावडर, घाटी मसाला आणि आपला चिकन मसाला, तर ते सुद्धा छान परतून घ्यायचं आहे। नंतर याच्यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे मी, आणि कुकरला झाकण न लावतासुद्धा थोडंसं शिजवलं तरीसुद्धा चालेल, आणि झाकण लावून अजून एक शिट्टी करून घेतली तरीसुद्धा चालेल। तर मी इथं झाकण लावलेलं आहे, त्याच्या आधी मी कोथिंबीर घातलेली आहे आणि झाकण लावून एक शिट्टी केली आणि कुकर उतरवून ठेवला। तर बघू शकता इथं बाजूला आपलं सुक्क चिकन जे आहे ते छान शिजून तयार झालेलं आहे आणि मी याला गॅसवरून खाली घेतलेलं आहे। चला मग आता अंड्याचं कालवण बनवूया आपण, म्हणजे अंडा करी बनवूया। तर छोट्या कढईमध्ये मी थोडंसं तेल घातलं, त्याच्यामध्ये अंडी घातली, थोडंसं हळद, मिरची पावडर आणि मीठ घातलं। छान अंडी छान तेलामध्ये भाजून घेतली। नंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल वाढवलं आणि जिरं, कढीपत्ता तमालपत्र घातलं। नंतर वाटण घातलं आपण जे खोबऱ्याचं बनवलं होतं तेच। नंतर आले लसूण पेस्ट माझ्या लक्षात आली मग ती याच्यामध्ये मी घातली। नंतर घातलेलं आहे कांदा टोमॅटोची प्युरी, तीसुद्धा छान भाजून घेतली। आता जगभरातले मसाले ॲड करायचे आहेत। हळद, मिरची पावडर, धने पावडर, गरम मसाला आणि आपलं घाटी मसाला, म्हणजेच आपली चटणी किंवा कोल्हापुरी मसाला छान भाजून घ्यायचा आणि याच्यामध्ये गरम पाणी घालायचं, कोथिंबीर घालायची आणि उकळी आली की याच्यामध्ये अंडी सोडायची। तर अंडा करी बनवताना मी काही रेडीमेडचे पॅकेट भेटतात ते वापरत नाही। तर अंडा करी तयार झालेली आहे आणि मी इथं पूर्ण किचन शेगडी वगैरे साफ करून चपाती बनवायला घेतलेली आहे। आणि सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे मला आता चपाती लाटून भाजता येते एकटीला। तर इथं बघू शकता तुम्ही, मी चपाती लाटतसुद्धा आहे आणि भाजतसुद्धा आहे आणि मला हे फार अभिमानानं तुम्हाला सांगायचं आहे की मी एकटी चपात्या लाटू शकते। तर म्हणजे मी काय करायची पहिले की चपात्या लाटून ठेवायची आणि नंतर भाजायची। आणि आता म्हणजे बरेच लोक म्हटले मला की अशी कशी तू असं तसं ह्याव त्याव आणि बरंच काय काय बोलले माझ्या लक्षात सुद्धा नाही। पण मी तेव्हापासून ट्राय केलं की म्हणजे लाटत लाटत भाजायचा ट्राय केला आणि मला चपात्या अक्षरशः जमायला लागल्या। पहिल्या पहिल्यांदा थोड्या करपत होत्या, नंतर फेंट ब्राऊन व्हायच्या तिथं जरा डार्क ब्राऊन होत आहेत, पण चालतं, तेवढ्याला काय नाही होत। चपाती खरपूसच भाजली पाहिजे तसं पण। तर मग इथं बघू शकता तुम्ही, मी मस्त म्हणजे तव्यातली चपाती भाजून व्हायच्या आधी माझी चपाती लाटून होती। तसं मला जर लाटायचं स्पीड भरपूर आहे, पण भाजत भाजत लाटायचं म्हणजे थोडा वेळ लागतो। आणि जर कोणी भाजायला असेल ना तर मी दोन तव्यावर चपाती करू शकते एवढा माझा स्पीड आहे। म्हणजे भाकरीसुद्धा मी दोन तव्यावर घालू शकते एवढा माझा भाकरीचा सुद्धा स्पीड आहे। तर बघू शकता इथं मस्त मी सगळ्या चपात्या करून घेतलेल्या आहेत आणि सगळ्या मी 25 चपात्या केल्या आज पहिल्यांदा। तर बघू शकता इथं आपलं सगळं जेवण तयार झालेलं आहे। मस्त सुक्क चिकन बघू शकता, एकदम तोंडाला पाणी सुटेल असं। माझ्या तर नाही सुटत म्हणा, मला असं चिकन वगैरे कितीही देखणं दिसू देते अजिबात माझ्या तोंडाला पाणी सुटत नाही, एवढी मी प्युअर व्हेजिटेरियन आहे। आणि इथं बघू शकता नवीन कुकरमध्ये स्टीलचं असूनसुद्धा भात वगैरे खाली काही लागलेलं नाही। इथं आपल्या चपात्यासुद्धा तयार आहेत आणि आपला रस्सासुद्धा तयार आहे, चिकन रस्सा थोडासा जास्त झाला आहे पण असू दे, कारभाऱ्यांना संध्याकाळसाठी राहील। तर इथं अंडा करीसुद्धा तयार आहे, आता टिफिन भरूया। सॉरी बरं का, मध्येच एक फोन आला आणि व्हॉईसवर कट झालं मध्येच। तर मी मस्त सगळे टिफिन भरून घेते आणि तुम्हाला माहिती आहे का हा मेनू जो आहे सगळा तो मी रविवारी सकाळी बनवला होता आणि रविवारी कसं निवांत काम असतं सगळ्यांचंच। एक कस्टमर 3 वाजता डब्बा न्यायला आलं, एक कस्टमर 12 वाजता न्यायला आलं आणि आम्ही 4 वाजता जेवलो। आणि हे आहे कारभाऱ्यांचं ताट, माझ्यासाठी रात्रीचंच होतं सगळं चपातीने भात सोडला तर। आणि इथून पुढे आता कानाला खाडा की रविवारी सकाळी कधी मटण बनवायच्या नादाला लागणार नाही, कारण हा पिल्लू एकतर दमवतो। आणि तुम्हीसुद्धा सगळे म्हणत होता की सुकं चिकनसुद्धा कधीतरी देत जावा, तर म्हणून मी हा व्हिडिओ बनवला। आणि तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। अंडा करीचा टिफिन 70 रुपये आणि चिकनचा टिफिन 100 रुपये चार्ज केलेला आहे, तर तुम्हाला हा रेट कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि सबस्क्राईब करा बरं का आता।